जनतेसाठी सदैव तत्पर, आम्ही मुरुमकर, आपले शहर आपल्या बातम्या। मला नको ही पोरगी, ही तुमची नारी शक्ती आहे? माझ्या सहकारी भगिनी आहे तिथं संगीताताई वगैरे, एक कुणी माझ्या सोबत आले त्यांना दम दाटी करायची, त्या सक्षणासोबत फिरू नका। ही नारी शक्ती, वारे वा नारी शक्ती। मला खरंच सांगायचं आहे महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला, हे लाईव्ह रेकॉर्डिंग जात असेल, मी जबाबदारीने बोलते, मी खोटं बोलणारी कार्यकर्ता नाही। त्यांनी एक महिला मुलगी मोठी केली मला असं दाखवा का? झेडपी लढवताना तुम्हालाच लढवायचे? माझ्या 13 मध्ये ते शिवाजी दादा नायकवाडी माझ्या वडिलांचे मित्र आहेत, दादा तुम्हाला माहित असतील, त्यांना घरी बसवलं, मी झेडपी लढवणार। बरं, लढवली ती लढवली, मीच उपाध्यक्ष होणार। आता सुद्धा भाजपचा आमदार आहेत नवरा, पण खासदार केला मीच उभारणार। ही तुमची नारी शक्ती आहे? लोकांना सांगता मला तुळजा भवानी, अरे तुळजा भवानी ना त्या परडीतल्या पिठाची भाकरी खाऊन मी मोठी झालेली आहे, मला त्याचा अभिमान आहे। आणि आम्ही जोगवा जो आहे ना निष्ठेचा मागतोय, हो टाईट कॉलर करून सांगते, पवार साहेबांच्या रक्ताच्या नात्यातली नाही पण पवार साहेबांच्या खांद्याला खांदा देऊन उभे, कारण मी छत्रपती शिवरायांची हिरकणी आहे हे मला सांगायचं। आणि तुम्ही सुद्धा त्यांचा पैसा, त्यांची सत्ता काय असेल ते त्यांना लाथ मारा, कारण तुम्ही छत्रपती शिवरायांचे मालक। त्यांना सांगा तुम देखना आखो से, अरे ओमराजी आएंगे लाखों से। दादा मला असं वाटतं जास्त बोलायची गरज नाही, लोकांना सगळं माहीत झालेलं आहे, सगळ्यांना माहीत झालेलं आहे की जनतेला काय पुढे चित्र आहे, ते चित्र समोर आहे तुमच्या। नाही असू द्या, काय होत नाही, आपलेच बंधू आहेत ते, असू द्या। मला सांगायचंय माझ्या जिल्ह्यातल्या जनतेला, तुम्हाला फसवण्याचा जोरात कार्यक्रम चालू आहे। अरे महिला तरी साऱ्या दररोज कमी बदलतात, एवढं पक्ष बदलणाऱ्याला तुम्ही उत्तर द्या। 5-5 वर्षाला पक्ष बदलायचे, तुमच्या समोर यायचं, विकास करायचा आहे, काय विकास करता, कसला विकास करता? त्यांच्या गावचे काय केलं संत गोरोबा काकांच्या मंदिराचं, काय केलंय दवाखान्याचं? त्यांच्या मागून मी जिल्हा परिषद मेंबर असून समुद्रवाणी मध्ये चांगला दवाखाना बांधलाय, तो बघवत नाही, तिथं 100 काड्या करायच्या, हे धंदे जोरात, आमच्या शिवाय कोणी नाही। परंतु ही निवडणूक ऐतिहासिक आहे, ही निवडणूक लोकांनी हातात घ्या, महागाईला उत्तर द्या, शेतकऱ्यांचं काय चाललंय त्याच्यावर बघा, सोयाबीनचा भाव काय, मी सोयाबीन माझ्या वडील घेतात सोयाबीन, अक्षरशः 4,542 सोयाबीन झाले, तुम्ही म्हणतात मोदीने 2,000 टाकले, अरे कोण मोदी? तुम्हाला मोदींचं का कौतुक वाटतं? मागच्या 5 वर्षिकला तीच का घरच्या माणसाचं कौतुक नाहीये? हे म्हणजे जुनी म्हण आहे, तुमच्या भाषेत पटेल असं सांगते, घरची फाटक्यात राहील तरी चालेल, शेजारीला मुगडं मीच नेला, असं तुमचं मोदींच्या बाबतीत आहे गायकवाड साहेब, बरोबर आहे का नाही मला सांगा तुम्ही? तुम्हाला गुजरातच्या मोदींचं कौतुक, अरे आपल्या शरद पवार साहेबांचं कौतुक करा, महाराष्ट्राचा सह्याद्री आहे, आणि दाखवून द्या देशाला महाराष्ट्राला गुजरात चालू शकत नाही, बाळासाहेबांचा छावा उद्धव बाळासाहेब ठाकरे जिवंत आहे, दाखवून द्या की आमची माणसं जिवंत आहे, मराठी माती कोणासमोर झुकत नाही। पैशानी जरूर गरीब असू, 50 खोके एकदम ओके, अरे 50 खोके जे 50 खोक्यात विकले जातात तुमचा काय मान सन्मान करणार आहे? उलट फाटक्या मळकट धोतातला माणूस कष्ट करतो त्याचा मला सात अभिमान आहे, कारण तो विकला जात नाही, तो शेतात तुमच्या कुठल्या दुकानात मिळत नाही, हो कुठल्या शोरूम मध्ये मिळत नाही, तो माणूस कष्टकरी आहे पण स्वतःचा कष्ट करतो, रक्त आठवतो, काम करतो, आणि अशा लोकांचं हे मतदान आहे, अशा लोकांची निवडणूक आहे। ही निवडणूक फक्त ओमराजे निंबाळकर यांची नसून आपल्या देशाच्या, महाराष्ट्राच्या, आपल्या जिल्ह्याच्या अस्मितेची निवडणूक आहे। शपथ आहे तुम्हाला तुळजा भवानीची, तुळजा भवानी पण सत्याच्या, प्रामाणिकपणाच्या, निष्ठेलाच बळ देणारी आहे। छत्रपती शिवाजी महाराजांना लढण्याचं बळ दिलं, लाखोंची मुघलांची फौज परत पाठवली, त्या आई भवानीच्या मातीतले आपण लोक आहेत। मला एवढंच सांगायचं तुम्हाला सगळ्यांना, तुम्ही सगळेजण हातात मशाल घेऊन जोरात तुतारी वाजवा, माझं असं मत आहे तुतारी वाजली पाहिजे आणि गद्दारी गाजली पाहिजे। जास्त बोलणार नाही, थँक्यू, जय हिंद, जय महाराष्ट्र।
इतर बातम्यांसाठी पाहत रहा आम्ही मुरुंकर, आपले शहर आपल्या बातम्या।